नमस्कार. संजूज वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आपण दिवाळी स्पेशल रेसिपीज बनवतोय, तर आज आपण करंजीचं सारण कसं बनवायचं आहे ते पाहणार आहोत. चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरता जवळजवळ अर्धा किलो सुको खोबरं मी किसून घेतलेलं आहे. बाजारात तयार खोबऱ्याचा किस मिळतो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. पाव किलो झिरो नंबरचा रवा घेतलाय. दिवाळीचे कोणतेही पदार्थ बनवताना बारीक रवाच वापरायचा. पिठी साखर मी अर्धा किलो घेतली आहे. पिठी साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. आणि हे बदाम काजू आणि पिस्ता बारीक चिरून घेतलेले आहेत. एकदम बारीक चिरून घ्यायचे, नाही तर करंजी फुटू शकते. इथे चारोळे घेतलेले आहेत मी आणि खसखस घेतले. एक चमचा मी वेलची पूड घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी जायफळ पूड घेतलेले आहे. कढई तापत ठेवले. कढईत आपण किसलेलं खोबरं घालून घेऊया. मंदाच्यावर भाजून घ्यायचं, लालसर नाही होऊ द्यायचं. खोबरं सलग हलवत राहायचं, नाहीतर खोबरं करपू शकतं. खोबऱ्याचा किस छान भाजलाय. एका ताटात काढून घेऊया. आता रवा भाजून घेऊया. कढईत अगोदर रवा घालून त्यामध्ये 2 चमचे तूप घालूया. आणि 7-8 मिनिट रवा मंदाच्यावर छान भाजून घ्यायचंय. रवा छान भाजून निघाले. भाजलेल्या रव्याचा खूप छान सुगंध येतो. आता आपण रवा एका ताटात काढून घेऊया. ड्रायफ्रूट भाजून घेऊया. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकता. 1-2 मिनिट भाजून घ्यायचं. चारोळी सुद्धा आपण 1 मिनिट भाजून घेऊया. बंद करून आपण गरम कढईमध्ये खसखस भाजू. त्याच्यामध्ये खसखस लगेच करू शकते, त्यामुळे बंद करायला. सर्व मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे. पिठी साखर मी घरीच बारीक मिक्सरमधून बारीक करून घेतले. पिठी साखर चाळून घ्यायची, त्यात गोळे असतात. नळ टाकले तर सारणातील गोळे खोडायला थोडं अवघड जात. सारण छान थंड झालेलं आहे. चिमूटभर त्यात मीठ घालूया. करून वेलची पूड आणि जायफळ पूड टाकूया. सारण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. एकजीव करून घ्यायचं, छान मिक्स करायचं. सारण जर छान असेल तर करंजी खायला खूप मस्त लागते. अशा प्रकारे तुम्ही करंजीचं सारण नक्की करून बघा. हे सारण 2-3 महिने हवा बंद डब्यात छान राहतो. हवं तेव्हा तुम्ही करंजी करू शकता. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओ खाली येणाऱ्या सबस्क्राईब आयकॉन वरती क्लिक करून बाजूलाच येणाऱ्या बेल आयकॉन वरती क्लिक करा. म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करते त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तुमचे काही प्रश्न प्रतिक्रिया असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंद करू शकता. वेळात वेळ काढून आपण ही रेसिपी पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप 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 धन्यवाद.